हरि ओम श्री राम अंबज्ञ नाथ सवी मी दर्शनवीरा विश्वनाथ भागन उपासना केंद्र वैभवाडी 2019 ला माझे मिस्टर रेल्वेत असल्यामुळे ते कामाला बी मला जायचे नाही, सरळ काय करायचे नाही. आणि शेवटला पहिलं लेटर आलं की आता तुम्हाला नोकरीवरनं काढणार. तर मी पण विचारात पडले की आता काय करायचं. आता आपल्या आधी तिकडे मी जेव्हा रत्नागिरीत गेले त्यांना घेऊन, त्यांच्या डॉक्टर मेडिकल असतं, त्यांच्या रत्नागिरीत डॉक्टर असतात, त्यांच्याकडे घेऊन गेले. तर आता म्हणजे आता तुमची नोकरी जाणार. मी डॉक्टरांच्या तिथेच उभे राहून रडायला लागले की आता म्हटलं काय. तर डॉक्टर बोलले की आता रडून तर उपयोग होणार नाही, आता व्हायचं ते होणार आहे, आता यांची नोकरी जाणार. मग म्हटलं आता काय करायचं. आणि त्याच्यानंतर मग पहिलं लेटर आलं की असं असं तुम्ही जॉईन व्हा नाहीतर रिझाईन द्या. मग आता म्हटलं काय करायचं. एकतर माझं शिक्षण पण कमी, मला म्हटलं कोण घेणार नोकरीला. आणि अशीच एकदा मी त्यांना परत रत्नागिरीला घेऊन गेले. आणि मग तिथे त्यांचं ते मेडिकल असं डॉक्टर असो रेल्वे मार्फत, तर त्यांना विचारलं तिथे जाऊन. मग ते बाहेर बसून त्यांच्याकडनं रेल्वे युनियनवालेच आहेत, त्यांचा फोन नंबर मी घेतला. आणि मी त्यांना विचारलं की असं असं आहे तर होईल का माझं काम. तर ते बोलले तुम्ही या. मला त्यांनी 2 दिवसांनी भेटायला बोलवलं. तर बोलले तुमचं काम होईल पण नाही बोलले. ते बोलले बघूया, प्रयत्न करूया. आणि म्हटलं ठीक आहे, मग मी आले तशी. नंतर मग त्यांनी खूप प्रयत्न केला. म्हणजे मला तर रिस्पेक्ट नाहीच होते की ही मला नोकरी काय मिळणार, म्हणजे अपेक्षा नाही होती काम होईल की नाही याची. पण ते बापू कृपेनं झालं. मेन म्हणजे जो माणूस हयात आहे त्या माणसाचं काम शक्यतो होत नाही. आणि माझं काम ते झालं. ते माणूस आयात असताना पण रेल्वेने मला ते दिलं, त्यांच्या हे करून सगळं नोकरी गेलेच जमा. कारण हा माणूस 3 वर्ष ऍबसेंट होता. आणि असं करता करता मला झालं सगळं काम, प्रोसिजर झाली पूर्ण. जे काम 6 महिन्यात व्हायचं ते काम 2 कि 1 महिन्यातच झालं. जॉईनिंग लेटर आलं मला 2 महिन्याच्या आतमध्ये की तुम्ही जॉईन व्हा म्हणून. ऑगस्टला पाऊस तर बेफाम पाऊस एवढा होता की दिवा गाडी येणार इतना मागे गेली. आणि नंतर मग पुढे मी तरी पण गेले इतना गाडी, रत्नागिरी पर्यंत गाडी गेली. आणि रत्नागिरीतनं गाडी पुढे जायला तयार नाही. पुढे चिपळून विपळून पाणी पूर्ण भरलं, पाऊस तर खूप. आणि आत्ता म्हटलं काय आपण मागे नाही जाऊ शकत. 5 आणि 6 तारीख माझी पूर्ण प्रवासात गेली. आणि चिपळुण्यात मी एसटीने चिपळुण्यात गेले. त्याच वेळेत मग दुपारी 2 कि 2:30 ला गाडीची अनाउन्समेंट झाली की दिवा येते म्हणून. 7 तारखेला मी बेलापूरला गेले. आणि त्या तो दिवस जॉईनिंगचा धरतात बेलापूरला गेलेल्याचा. आणि ती जॉईनिंग तारीख लागते. म्हणजे खरोखर एवढं मी सगळ्यात म्हणजे एक तर या आजारी माणूस, 2 लहान मुलं यांना सगळ्यांना टाकून मी गेलेले. मला आता कोणतं स्टेशन मिळेल, काय मिळेल काय माहिती नव्हतं, कुठे टाकतील. एक जण आले आणि ते मला बोलले की तुम्ही कशाला काळजी करताय, तुमच्या मनासारखंच होणार आहे सगळं. आणि ते बोलले ना तेच माझ्या लक्षात राहिले की नाही हा आपले कोणतरी बापूच येऊन बोलले की तू कशाला घाबरते, मी आहे ना, तुझ्या मनासारखंच होणार आहे. आणि खरोच खर तसंच झालं की सगळ्यांना वाटलं की हिला कशी काही नोकरी मिळाली, तिचं एवढं शिक्षण कमी असून पण एक दगड टाकलेला होता त्यांच्या विश्वासावर की गेली ती गेली, लागली तर आपली. असे खूप अनुभव आले. नंतर मला कळलं की ह्या बाप्पाचीच कृपा, नाही तर एवढे आपल्या मागे कोण नाही राहणार उभा. आणि अजूनही कुठे मी गेले ना तरी कुठे मी अडत नाही, एवढीच बापूंची कृपा कायम राहू दे. हरिओम श्रीराम अंबद.